एक छोटीशी तुम्हाला गोष्ट सांगतो मी. एका खेडेगावात, एक कोकणातलं खेडेगाव असेल कदाचित, समुद्र होता. त्या लोकांचा व्यवसाय होता मासेमारी करायचा. ते लोक मासे पकडून आणत होते समुद्रातून आणि त्यांचा उदरनिर्वाह चालू होता. त्यातल्या एका शहाण्याने सजेशन दिलं की एक काम करू, आपण आपल्या गावातच मोठं एक टाकं बांधू आणि त्यात आपण मासे सोडू, त्यांची उत्पत्ती होईल, आपण तेच खात राहू. लोकांनी सजेशन मान्य केलं, चांगलं होतं. हे समुद्रात जायचं, भरती ओहोटी हा प्रश्न आला, त्याच्यापेक्षा आपण टाक्यातच हे करू, हरकत नाही. लोकांनी तोही प्रयोग करून पाहिला, टाकं बांधलं मोठं, त्याच्यात मासे सोडले, त्यात आणखीन मत्स्यपालन सुरू झालं. पण त्यातले ज्यावेळेला मासे खाल्ले लोकांनी, त्यावेळेला लोकांना एक गोष्ट कळाली की ही माशांची चव तशी नाही जशी समुद्रातल्या माशांची होती. लोकांनी विचार केला, मासे पण त्याच ब्रँडचे, समुद्रातलं पाणी सुद्धा आपण आणून टाकलं, पाण्याचा पीएच फॅक्टर पासून आपण सगळं मेंटेन केलेलं आहे, तरी ती चव का भेटत नाही. त्यात एक 10-12 वर्षाचा मुलगा असतो, तो काय म्हणतो, तुमच्या टाक्यात ना एक काम करा, एक शार्क सोडा. सजेशन मोठं होतं, एक शार्क सोडा. शार्क का सोडा? शार्क सोडलं तर अर्धे मासे तोच खाऊन टाकेल. तो म्हणाला की अर्धे मासे तोच खाऊन टाकेल, पण उरलेले जे अर्धे मासे आहेत त्यांची चव तशीच राहील जशी जुन्या याची होती. ठीक आहे, लोकांनी तो प्रयोग करून पाहिला आणि अनएक्सपेक्टेडली लोकांना तसा रिझल्ट आला. त्यांना त्या अर्ध्या माशांची चव तशी लागली जशी पहिले समुद्रातली होती. मग लोकांनी त्या लहान पोराला विचारलं की नेमकं असं का झालं, असं का होऊ शकते की आजपर्यंत आपण यांना चांगलं प्रेमाने सगळं खाऊ घालत होतो पण यांची चव आपल्याला पहिलेसारखी लागत नव्हती टाक्यातल्या माशांची, असं का? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, टाक्यातल्या माशांना स्ट्रगल काहीच नव्हता, समुद्रातल्या माशांना स्ट्रगल होता म्हणून त्यांची चव लागत होती. आज ज्यावेळेला टाक्यातल्या माशांना आपण शार्क मध्ये सोडलं, त्यांचा स्ट्रगल सुरू झाला म्हणून त्यांची आता चव लागते. स्ट्रगलिंग ब्लड इज ऑलवेज डेलिशियस असं म्हणतात, की जो माणूस स्ट्रगल करते ना त्याच्याजवळ एक कॅरिझमॅटिक हे असतो, वे असतो. जो माणूस स्ट्रगल करतो तो चेहऱ्यावरनं दिसून येतो की ह्याने स्ट्रगल केला आहे.